तसं असणार नाही. त्याशिवाय काय बैवाजींच्या हातून पैसे सुटतात तर काय, पण काय हो झाला ना तरी गोड गोड बोलून नक्की काय तर आपणाक समजूक होया. माका माहिती हा ती काय आपणाक सहजासहजी सांगूची नाही, पण ती का बोलती करू काहीतरी युक्ती करू होई. विचार करायला हवा बहिणी. नाहीतर बाहेर ते इन्स्पेक्टर शिंदे गेले. किते गेले असत ह्या टायमा? अगं चौकशीसाठी गेले असतले. आता किते गेतले? एकदा का ह्या पोलिसांचं ससे मिरू मागे लागलो ना की सुट्टा सुटत नाही बघ. साहेबानू तुमका काय वाटतं म्हणजे त्या सावंताचं खुणी कोण असेल ते आत्ताच कसं काय सांगणार? आपण खरा असा पण या पत्रकारांका ना आमच्या इलाज तो संशय असा. म्हणजे त्या सावंताने त्याचं नाव घेतलं ना असं त्या पत्रकार म्हणत होते. नाही प्राप्त परिस्थितीत ती शक्यता जास्त आहे. म्हणूनच आम्ही विलासच्या चौकशीसाठी आलोय. आम्हाला सावंतच्या डेड बॉडी जवळ एक वस्तू सापडली. ती बहुधा त्या मारेकऱ्याची असावी. काय आता वस्तू? हे कड याची ओळख पटली तर आम्हाला मारेकऱ्यापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. मी हे कडं कुठेतरी पाहिलं इन्स्पेक्टर साहेब. कुठे पाहिलं होतं तुम्ही हे कडं? मी तेच आठवायचा प्रयत्न करते. नेमकं कोणाच्या हातात पाहिलं हेच आठवत नाहीये मला. राधा जागा सांगशील बोलशील तर नीट विचार करून बोला. नाही म्हणजे सावंताचा खुनाचा संशय इलासवर पण असा ना म्हणून बोललो, बाकी काय नाही. त्याची कल्पना आहे मला. इन्स्पेक्टर साहेब मी एवढं सांगू शकते की हे कडं विलासचं तर नक्कीच नाही. त्याचा अंदाज होताच आम्हाला, म्हणूनच आम्ही वेगळ्या कारणासाठी इथे आलोय. हे कडं कोणाचं आहे हे लवकरात लवकर आठवण्याचा प्रयत्न करा. हो प्रयत्न करते मी आणि आठवलं की लगेच तुम्हाला येऊन कळवते. सावंतच्या खुनातील मुख्य संशयित म्हणून विलास म्हापसेकर आमच्या रडारवर आहेतच, कारण ह्या खुनाचा सगळ्यात जास्त फायदा त्यांनाच होणार होता. पण हे कडं जर त्यांचं नसेल तर मग हा खून दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीने केलेला आहे. आणि तसं असेल तर विलास म्हापसेकरांच्या जीवाला धोकाही असू शकतो. साहेबानू तुम्ही ना इलाशी नका काळजी करू. हा इलाजवळ ना त्याच्या सुरक्षेसाठी एक पिस्तूल असा विथ लायसन्स. मी त्याला सांगितलंय जवळ ठेव बरा असता. विलासकडे लायसन्स पिस्तूल आहे, मग हे तो मला कधीच का नाही बोला? मेसेज पाठवलास का? कोणाक? अरे तुला परशाला मेसेज पाठवायला सांगितलं होतं ना, अजून नाही पाठवलास? तू मगापासून माका मोबाईल हातात धरून हैसर बसवले आणि स्वतः मात्र फेऱ्या मारत. माका वाटलं तू का वजन कमी करूचा म्हणून मी डिस्टर्ब नाही केला. नाय पाशफळ बडबड करण्यात वेळ वाया घालवू नकोस. आधी त्या परशाला कळव, त्या विनायकावर म्हणाव बारीक लक्ष ठेव. ते झापड बंद कर जेव्हा बघावं तेव्हा वाचलेलं असतं. मेसेज पाठव पटपट. पाठवलं
काय गो? यामध्येच विनायकचं काय? अरे काल रात्री तो मला भेटायला आला होता. सुडाच्या भावनेतनं त्याने त्या सावंताला मारला. माझ्याकडनं पैसे ना घेता गेला तो. काय हाकू मग या बरा झाला ना. त्या सावताचं काटो परस्पर बिन पैशाचा निघाला. नाही होय रे, पण त्या विनायकाच्या मनातल्या सुडाला मी हवा दिली होती. उद्या पोलिसांनी त्याला पकडला तर माझं भांड फोडेल ना तो. अहो पण पोलिसांना कित्याक संशय? काही त्यांचा भरोसा नाही. अरे सुतावरून स्वर्ग गाठतात ते. काही झालं तरी तो विनायक पोलिसांच्या हातात लागता कामा नाही. तरच सावंतच्या खुनाच्या संशयाची सुई या विलासवरच अटकून राहील बघ. येते मी करता. बरं ऐक आता आणखी एक महत्वाचं. काल माझं आणि विनायकाचं बोलणं त्या मिनलनी ऐकलेलं आहे. मोबाईल मध्ये तिने त्याचं रेकॉर्डिंग पण करून घेतलेलं आहे आणि तिचं तोंड बंद करण्यासाठी आता माझ्या समोर हात पसरतीये ती. या मिनल काकूचं बंदोबस्त काहीतरी करूकच व्हाया. जेव्हा बघावं ना तेव्हा कोणाच्या ना कोणाक दारात कान लावून नुसता उभा असता. नाही पण तू काळजी करू नको. मी बघते काय करायचं त्या व्हिडिओचं. आहे एक नंबरची बिलंदर बाई आहे. खूप डोळी जड व्हायला लागली हा अभय ती आता. नाही आजे तू काय काळजी करू नकोस. इथे हुशार असला ना की त्यांचा काय करायचा ते माका चांगला माहिती. अगो अभय म्हापसेकर नाव आहे माझा. नाय डोक्यावर बसलेल्या का कसा पायाखाली चिरडायचा हा माका चांगलाच माहित आहे. त्या मिनल काकूचं ना तू माझ्यावर सोड. पण ते जरा हातावर खाज आहे. सगळं मिटवायचं म्हणजे थोडा पैसा लागेल. नाही पण माका चांगला माहित. तू नाय बोलायची ना. नाय राधा या बारक्या फणसाचं ना काहीतरी नवीन करतोय मी आज. अखू तुझ्या इंटरनेटात बघून सांग मग हो कसली नवीन रेसिपी असा तर. ऐकलंस गो बाय? काय गो काम तसंच मागसून बघ. हो अगो राधा रेसिपी बघतस मग. हो हे बघा सापडली सुद्धा. अगो बाई सापडली पण बर असा या इंटरनेटक सगळंच माहिती असं नाही. मी काय म्हणते राधा जर आपण ते इंटरनेटक विचारला की त्या सावंतांचं खून झालो तेव्हा पोलिसांका थायसर एक कडो मिळलो तो कोणाचा होतो तर हो सांगतो लो काय गो. वहिनी त्यासाठी इंटरनेट कशाला पाहिजे. थोडे दिवस थांबा मीच सांगेन तुम्हाला. म्हणजे तुका माहिती असा? अजून तरी माहिती नाहीये बहिणी पण थोडे दिवस थांबा कळेल लवकर. तुम्हाला म्हणून सांगते बहिणी सावंतांची हत्या नेमकी कोणी केली हे जर आपल्याला कोणी येऊन सांगितलं ना तर विलास त्याला 2 लाख रुपये बक्षीस देणार आहे. 2 लाख? दोन लाख काय सांगतोस? हो मग माहिती पण इतकी महत्वाची आहे. मग किंमत तर मोजावी लागेलच ना. 2 लाख झालो टोल नको काय आता घबरवचं नाही. त्याका नक्की हाऊ सुटतली. खरा 2 लाख काय छोटी रक्कम नाही. काय करू मी? मिनल काकू ह्यांका काय सांगतला त्या आधीच माका तिचा तोंड बंद करू व्हाया. नाही दादा तू आता जा काय म्हणलं खरा. म्हणजे खरंच 2 लाख रुपये देतो. असं काही नाही. जाऊन देस बाय आपण आपला आज जाऊन बोलूया.
उगाच किती आहेत डिस्टर्बन्स. चल या साफ करा, मी फोडणी एक पण घाला. ओ टोल नको, काय भलत असाल तर विचार करू नका. जावा पका चाय आणा. उठा 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 लवकर उठा. आणताय. राधा, हो मिनल काकू नावाचं मासू बरोबर गावतोलो आपल्या गळ्यात. बघा ना, 2 लाख रुपये रक्कम ऐकल्यावर त्यांचे डोळे कसे चमकले बघितलं. अगं त्यांच्या तोंडात चांगला पाणी सुटला असताना मी सांगते. वहिनी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का? आपण जेव्हा मिनल काकूंशी बोलत होतो ना, तेव्हा अभय भाऊजी सुद्धा कसे कान लावून ऐकत होते. मी सांगलेलं आहे ना तुका, ह्या प्रकरणात अभय भाऊजींचं हात असतलोच. पण जर खरंच अभय भाऊजींचा यात हात असेल ना, तर ते मिनल काकूंचं तोंड गप्प करायचा नक्कीच प्रयत्न करतील. आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. म्हणजे आपल्या 2 लाखाच्या गळ्यात एक नाही 2 मासे गावतले. बघा ना वहिनी, सत्य उघडून घेण्यासाठी आपल्याला आपल्याच माणसांवर पाळत ठेवावी लागते. बाय, तू आता दुसरो कसलोच विचार करा नको. विलास भाऊजींका निर्दोष सिद्ध करूचा असा ना. हो वहिनी, बरं, त्या लोकांनी त्यांचं काम सुरू करण्याआधी आपण आपलं काम उरकून घेऊया. तू आता काळजीच करा नको. मीनल काकूच्या हावरेपणात मी चांगली हवा दिसते. मी आल्यापासून बघतीये विलासचं वागणं खूपच बदललंय. खूप काळजी घेतोय तू माझी, म्हणजे त्याला माझ्याबद्दल पुन्हा काहीतरी वाटायला लागलं असणार. मला कसंही करून त्याचा विश्वास जिंकायलाच हवा, म्हणजे बाळाबरोबर विलास मलाही आपलं मानेल. काय डोक्यात काय नवीन डाव शिजतोय का? तसं काही नाही आजी, मी आता खूप शहाणी समजूतदार झाली आहे असं म्हणायचंय का तुला? नाही नाही, ते सगळं ठीक आहे ग, पण समजूतदार बनताना मूर्ख बनू नकोस बर का. म्हणजे तुझ्या विलासला आणि राधाला तुझं मूल दत्तक देण्याचा विचार करत असशील ना, डोक्यातनं काढून टाक बर का तो विचार. आज ना उद्या ह्या विलासला तुरुंगात जावं लागणारच आहे, कारण साईटवर जो अपघात झाला ना त्याचा सुद्धा जबाबदार विलासच आहे. अगं अशी बघतेस काय माझ्याकडे? हे मी नाही म्हणत आहे बर का, सगळं जग म्हणतंय. आणि ते पोलीस सुद्धा विलासला जबाबदार ठरवणार आहेत बर का. आणि अशा माणसाला तू तुझं मूल दत्तक देणार आहेस, थोडं तरी शहाणपणाने वाद. काय सुचवायचंय? काही नाही, त्या विलासला सांग म्हण तुरुंगात जायच्या आधी तुझ्या संपत्तीतला थोडा वाटा माझ्या मुलाच्या नावाने कर. पण उद्या जर कमी जास्त काही झालं तुझं पोर रस्त्यावर येईल, बाकी काही नाही. मी असं काहीही सांगणार नाही. तुमच्यापेक्षा जास्त मला त्यांच्यावर विश्वास. कितीही संकट आली ना तरी आपला शब्द पाळणाऱ्यातली लोक आहेत. तुमच्यासारखे नाही आहेत ऐन वेळेस दगा देणारी. ठीक आहे, काय हरकत नाही, भोग मग तुझ्या कर्माची फळं. तो विलास तुरुंगात गेला की राहा त्याच्याच विश्वासावर, मग माझ्या पायाशी यायचं नाही. लक्षात ठेवायचं. सुलेखा, चाय घेतलं नाका? काय खाऊ को आहे तुका? नाका माका काय नको. हा तुम्ही कित्याक इतको मस्को लावतात मका? तुमका काय होया? काय नाय. लेखा, ते मगाशी तुम्ही सावनच्या खुनाचा विषय बोलत होतास ना,
खरंच आहे गो विलास, बक्षीस म्हणून 2 लाख रुपये देतो लो हा? मग हे खोटे कसे देतो? आम्ही मापसे करस आहे. एकदा तोंडातन शब्द बाहेर पडलो ना की काळ्या दगडावरची रेख. आपण करायचा 2 लाख म्हणजे तुमका काही कमी नाहीत ना? कायच नाही, पण तुमका किती कितकी चौकशी. माझ्याकडे ना थोडीशी माहिती आ, पण ना काय, पण जर मी तुमका सांगलं ना. चाय घेऊन येत आहेस ना रूम मध्ये? हा दोन लाख राधाक सांग, 2 लाख रुपये काढून ठेव. वाईट जरा चाय देऊन येतोय, मग तुमका काय का सांगतय? हा इले मिनल काकू आशीष बाहेर गजाला करत राहुली ना, तर माझ्या प्लानचं 3-13 वाजताना नाही काय राहुली. मिनल काकू, सावत्याच्या खुनाबद्दल तुका काय माहित असा? माका कसा काय माहित असतला? काय पण नाही. बयोजीने सांगितलंय माका सगळा. त्यांचा बोलणा तू रेकॉर्ड केलास म्हणा, आणि तास दाखवून बयोकडनं पैसा घेतलास ता खोटा. मी कुठे असं काय म्हटलंय? हा माका थोडी गरज होती पैशांची. आणि काय, बयोजीने माका हे बोलवलेली ना, म्हणून मी त्यांच्याकडनं पैसे घेतले. हे बाज झालाय. हे बघ, एकदाच आणि फायनली तुका विचारतोय, तुझा या तोंड बंद करू काय घेतस? ए काय पण काय बोलतस रे? ए ही पिरपिर नको आहे माझ्या डोसक्याला. लवकर बोल, किती पैसे पाहिजे बोल लवकर. 4 लाख. काय बोलू, किती किती? 4 लाख. 4 पुढे किती शून्य असतात? मस्त आहे मेल. काय काकू, तुझा काय डोसका बिस्का फिरलाय काय? तुम्हा काय विचारलंस ना म्हणून मी तुका सांगले. मंजूर असतात तर बोल, आपण लवकर बोला, माझ्याकडे टाइम नाही. काय चाललीस तू? काय विचार करू, वेळ दे जरा. 5 मिनिटं. काय 5 मिनिटात काय, तू विचार कर आणि मला निर्णय दे. अरे पण ये 4 लाख बोलते बाई, मला 1 रुपया बघूक मिळाला नाही हल्ली. 4 लाख म्हणते. आपला तीर बरोबर निशाण्यावर बसलाय विलास. पैशांसाठी हाप आपल्याला माणसांकडून दुसरी अपेक्षा काय करणार? बरं बहिणी, मिनल काकू कुठे? अभय भाऊजींका चाय देऊ गेली असा. पैसे तयार ठेया, असं निरोप दिलो हा माझ्याकडे. चाय देऊन हैसरच येताला ता. एक एक बहिणी, यात पैसे, त्या मिनल काकीला आमिष दाखवून काही वधून घेत आहेत का बघा. तुम्ही निर्धास्त रवा भाऊजी, आता त्या सावताच्या खुनाचं गुपित आपण कळलाच म्हणान समजा. आज येऊ काय? विलासाठी नाश्तो आणलो. आज या ना मिनल काकू. अरे टेन्शन घेऊ नको, सगळा चांगला होतला. दर खाऊन दे. अरे घे, धर धर. मी काय म्हणतोय भाऊजी, ह्या बरोबर 2 लाख असत ना? हो बहिणी, मी मोजून घेतले. वाटलंच तुम्ही एकदा मोजून घ्या.